शिवरायांच्या जोडीला असलेल्या मोजक्या सहकाऱ्यांपैकी एक अंगरक्षक होता जीवा महाले. खानाच्या वधावेळी महाराजांवर चाल करून आलेल्या सय्यद बंडाचा हात त्यांनी दांडपट्ट्याने हवेत उडवला होता. जीवा होता म्हणून वाचला शिवा अशी नोंद करण्यात आली आहे. त्यांच्याच वंशजांना आज दयनीय अवस्थेत राहावं लागत आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध करून भीम पराक्रम केला. त्यानंतर 1707 साताऱ्याच्या शंभू छत्रपती यांनी महाले यांच्या वारसदारांना 2 गावे इनामी दिली. परंतु आत्ता जीवा महाले यांचे 14वे वंशज अत्यंत हालाकीच्या परिस्थितीचा सामना करत आहेत. प्रतीक्षा हा माझा मुलगा प्रतीक. आम्ही जीवा महालेचे 14वे वंशज आहेत. माझ्या मुलीची 12वी झाली आहे. 12वीमध्ये तिला सायन्सने 60% मार्क पडले आहेत. माझा मुलगा 9वीला आहे. माझ्या मुलीची इच्छा आहे की मला 12वीनंतर मला नर्सिंगचा कोर्स नर्सिंग शिकायचं होतं. जेणेकरून 1.5 लाख रुपये खर्च आहे नर्सिंगला. आणि माझ्या मित्रांना फॅमिली झाला आहे 4 वर्षापूर्वी. घरात आमचं असं कोणीच कमावतं नाही. 1.5 लाख रुपये भरण्याची एवढी काय माझी आफत नाही. रोज मी लोकांच्या रांगा जाते मोलमजुरी करून. मी आमच्या इकडे 100 रुपये हजेरी आणि रोज रांगा जाऊन मोलमजुरी करून मी माझ्या 2 मुलांचा माझ्या मित्रांचा पोट भरते. आम्हाला थोडीशी जमीन आहे. बाकीचे सगळ्यांची जमीन धरणात गेली आहे. पहिलं आमचं जुनं घर होतं. आम्हाला राहायला बी जागा नव्हती. मुंबईचे धर्मशेप सोन्याबापू पाटील यांनी आम्हाला गेल्या वर्षी घर बांधून दिलं आहे छोटस. त्या घरामध्ये आता आम्ही सध्या माझे मिस्टर माझी मुलगी माझा मुलगा आम्ही असं 4 जण राहत आहे. आमची एवढीच इच्छा आहे सरकारकडून की माझ्या मुलीला शिक्षणासाठी आणि माझ्या मुलाला शिक्षणासाठी दोघांना सरकारकडून थोडी काही मदत भेटावी ही इच्छा आहे. आणि माझ्या मिस्टरांना त्यांची पूर्ण एक बाजू गेल्यामुळं त्यांना काही काम करता येत नाही. आणि माझ्या मुलीची 12वी झाली असून आता सध्या ती घरीच आहे.